महाराष्ट्रातील गायरान जमिनींवर जवळपास पाच लाखांहून अधिक शेती आणि घरांची अतिक्रमणं आहेत गायरान जमिनीवरील ही अतिक्रमणं नियमानुकूल करण्याचे आदेश तात्काळ काढून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी गायरान अतिक्रमण बचाव संघर्ष समितीनं केली आहे या संदर्भात समितीच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची भेट घेण्यात आली ग्रामीण भागात कुटुंबांचा विस्तार झालाय परंतु गावठाण विस्तार झाला नसल्यानं कुटुंबधारकांनी गावातल्याच गायरान जमिनींवर अतिक्रमणं केली आहेत ही अतिक्रमणं काढण्यात येऊ नयेत दोन हजार अकरापूर्वीची अतिक्रमणं कायम करण्याचा आदेश दुरुस्त करून दोन हजार एकवीसपर्यंतची अतिक्रमणं कायम करावीत अशी मागणी समितीनं केली आहे गायरान जमिनींवर अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबांची सर्वाधिक अतिक्रमणं आहेत कारवाई झाली तर ही कुटुंब उद्ध्वस्त होतील त्यामुळं ही अतिक्रमणं नियमानुकूल करावीत अन्यथा मंत्रालयावर धडक देऊ असा इशारा गायरान अतिक्रमण बचाव संघर्ष समितीनं दिला आहे हा हे अधिवेशन संपायच्या आत जर अधिवेशन संपण्यापूर्वी आदेश नाही निघाला तर मात्र इथून मंत्रालयापर्यंत पुन्हा एकदा धडक द्यावी लागेल महाराष्ट्रातल्या या पाच लाख अतिक्रमणधारकांची कुटुंबासह आम्ही मुंबईला धडक देऊ असं आज निवेदन आदरणीय उपजिल्हाधिकारी निवासी जिल्हा अधिकारी तेली साहेब यांच्याकडं दिलेलं आहे हे निवेदन नसून ही एक चेतावणी आहे हा इशारा आहे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन सादर करताना समितीचे अरुण पाटील दत्तात्रय पाटील बाळासाहेब कुशप्पा भानुदास भोसले विश्वास तरटे केरबा कांबळे बटू भामटे बाबासाहेब धनगर राहुल कांबळे रूपा वायदंडे आदी उपस्थित होते